विद्यार्थी मित्र आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता नवी विषय मराठी पाठक्रमांक नऊ मी वाचवतोय ही कविता अभ्यासणार आहोत या कवितेचा भावार्थ आपण समजून घेणार आहोत सर्वप्रथम आपण मी वाचवतोय या कवितेचे कवी सतीश काळसेकर यांचा परिचय करून घेऊ कवी सतीश काळसेकर यांचा जन्म एकोणीसशे त्रेचाळीसचा आहे प्रसिद्ध कवी म्हणून ते परिचित आहेत त्यांनी इंद्रियोपनिषद साक्षात विलंबित हे कविता संग्रह लिहिलेले आहेत ले त्याचबरोबर कविता लेणींसाठी या लेणींवरच्या जगभरातील कवितांच्या अनुवादांच्या संग्रहाचे संपादन सुद्धा कवी सतीश काळसेकर यांनी केलेला आहे तात्पर्य मागोवा लोकवाङ्मय या नियतकालिकांच्या संपादनात त्यांचा सहभाग आहे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कवी म्हणून सतीश काळसेकर यांची ओळख आहे आता आपण या कवितेची मध्यवर्ती कल्पना आपण जाणून घेऊया वेगाने बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव चित्र प्रस्तुत कवितेतून कवीने व्यक्त केले आहे कवी त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या गोष्टी वाचू इच्छितात महानगरी जीवनातील अस्तित्वाच्या अवकळेचे भोवतालच्या सामाजिक स्थितीचे कारसेकर यांच्या कवितेत आहे प्रस्तुत कविता ही साधना दिवाळी अंक दोन हजार सात या मासिकातून घेतली आहे म्हणजे आपण जर बघितलं तर इथे या मध्यवर्ती कल्पना जी सांगितलेली आहे तर त्याच्यामधील वास्तव चित्र म्हणजे खरं चित्र आणि अवकळा हा जो शब्द इथं आलेला आहे अस्तित्वाच्या अवकळेचे म्हणजे दूरदशा अवकळा म्हणजे दूरदशा ही एक मुक्त शैलीतील कविता आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आपण फार वेगाने करतो आहोत त्यामुळे माणसाच्या जीवनातील महत्वाच्या गोष्टी हरवत चालल्या आहेत त्याच्या जीवनात कृत्रिमता येऊ लागली आहे जुनी मूल्ये नष्ट होऊन नवी व्यवस्था प्रस्थापित होऊ पाहते आहे परंतु ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या मात्र आपण टिकवून ठेवल्या पाहिजेत त्या जपल्या पाहिजेत जुन्या वस्तू आपला गावगाडा जुने खेळ आपली संस्कृती आपली भाषा यांना आपण हद्दपार करून कसं चालेल या सर्व गोष्टी म्हणजे आपले जगण्या आहे त्या वाचवल्या पाहिजेत असा विचार कवींनी मी वाचवतोय या कवितेत व्यक्त केला आहे आपण आता ही कविता समजून घेऊया कवी म्हणतात हाकेतून हद्दपार होते आई हामरायच्या थांबल्या आहेत गोठ्यातल्या आई विद्यार्थी मित्र हो आपल्या आता लक्षात आलेलं असेल की कवीना असं सा सांगायचं आहे की आजच्या या बदलणाऱ्या काळामध्ये आपल्या हकेतून आपली जी आई आहे तर ती सुद्धा आता निघून चाललेली आहे हद्दपार होते आहे गोठ्यातल्या गाई सुद्धा आता वासरासाठी हमरत नाहीत म्हणजेच बदलत्या जीवनशैलीमध्ये आपण आपल्या आईलाही हरवत चाललो हो। आहोत आपल्या बोलीतून आईला आपण कधीच हद्दपार केले आहे आई ही हाक जणू सीमेबाहेर गेली आहे किती जण आपल्या आईला आई अशी आई हाक मारतात फार थोडे जन मम्मी पप्पा डॅडी मॉम या शब्दांना आपण आपलंच केलं आहे आई या शब्दामध्ये जो जिव्हाळा आपलेपणा गोडवा आहे तो इतर कोणत्या शब्दांमध्ये असू शकेल का परंतु आधुनिकतेचा स्वीकार करणाऱ्या नव्या पिढीला हे कधी कळणार आई आणि तिचे लेकरू यांच्यातील मायेचे प्रेमाचे संबंध आता राहिले नाहीत अशी खंत कवी या कवितेत व्यक्त करतायत पुढे कवी असं म्हणतात हरवत चाललाय किराणा आणि भुसार सुपर मार्केटच्या झगमगाटात म्हणजे कवीना असं सांगायचं आहे की आपला जो गावगाडा आहे या गावगाड्यामध्ये किराणा आणि भुसार मालाची जी दुकानं आहेत त्यांना एक आगळं वेगळं महत्व आहे परंतु आजच्या या काळामध्ये ही जी काही किराणा आणि भुसार मालाची दुकानं आहेत तर ती सुद्धा आता निघून चाललेली आहेत आणि त्यांच्या ऐवजी सुपर मार्केट जे आहे सुपर मार्केटचा झगमगाट जो आहे तर तो आपल्याला आता सर्वत्र दिसतो आहे म्हणजेच गावातील शहरातील गल्ली गल्लीमध्ये असणारी किराणा भुसार मालाची दुकानं आता सुपर मार्केटच्या झगमगाटामध्ये हरवत चालली आहेत आपल्या जीवनावश्यक गरजा भागवणारी ही दुकाने व दुकानदार यांच्याशी आपलं कौटुंबिक नातं तयार झालेलं असतं वेळ प्रसंगी उधारीने किराणा भरण्याची वेळ येते तेव्हा हा दुकानदारच आपल्या मदतीला येत असतो कोरोनाच्या सध्याच्या या बिकट परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना याचा नक्की चांगला अनुभव आला असेल अशी ही दुकानं आता आधुनिक काळातील आलिशान अशा मॉल संस्कृतीच्या संस्कृतीच्या झगमगाटात हरवत चालली आहेत अशी खंत कवी येथे व्यक्त करतात पुढे कवी असं म्हणतात कि कोणत्या गोष्टी बदलत चाललेल्या आहेत तर लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा निघून चाललाय गावगाड्यासोबत मुकाट आपण इथे सर्वप्रथम लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा म्हणजे काय ते समजून घेऊ लोहाराचा भाता म्हणजे काय तर लोहार ज्या लोखंडी वस्तू बनवतो त्या बनवण्यासाठी तो वापरत असलेल्या भट्टीला वारा घालण्याचं साधन त्याला भाता असं म्हटलं जातं तर कुंभाराचा आवा म्हणजे काय तर मडकी बनवण्यासाठी कुंभार वापरत असलेले गोल चाक त्याला आवा असे म्हणतात आता आपण समजून घेऊया की बारा बलुती ही आपल्या भारतीय संस् ही आपली भारताची संस्कृती आहे गावातल्या गरजा गावातच भागवून गावाला स्वयंपूर्ण करणारी ही व्यवस्था आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे लोहाराचा भाता असो की कुंभाराचा आवा आता आपल्या गावगाड्यातून मुकाटपणे निघून जात आहे ही व्यवस्था टिकली पाहिजे गावातल्या लोकांच्या हाताला काम मिळायला हवे गावचं गावपण गावची संस्कृती म्हणजे ही व्यवस्था आहे परंतु ही व्यवस्था कालबाह्य होत असल्याचं दुःख कवींनी या काव्यपंक्तीतून व्यक्त केलं आहे आणि गावगाड्यातील ह्या बऱ्याचशा गोष्टी आता हरवत चाललेल्या आहेत आणि आधुनिक युगाला साजेश्या गोष्टी त्यांच्या ठिकाणी येऊन प्रस्थापित झालेल्या आहेत परंतु आपली जी ओळख आहे गावची ती मात्र आता निघून चाललेली आहे असं कवींना वाटत पुढे कवी काय म्हणतात पाहूया कलहीची झिलई विस्तवासोबत निघून गेली मागच्या धगीवर रटरटणारी आमटी राखेसहित राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर आपण सर्वप्रथम कलहीची झिलई म्हणजे काय ते समजून घेऊ तांब्या पितळेची भांडी कळकू नयेत त्याच्यावर डाग पडू नयेत म्हणून कथिलाच्या तारेचा रस मुलामा म्हणून देतात त्यालाच त्या ते ठिकाणी कलईची झिलई असं म्हणतात कवी सांगतात की कलईची झिलई विस्तवासोबत निघून गेली आहे चुलीवर शिजणारी आमटी आता राखे आईशी होऊन धुराशिवाय आता ती गॅसच्या शेगडीवर जाऊन पोहोचली आहे घर तेथे ते चूल ही गावाची ओळख आहे चुलीवरच चवि चुलीवरच्या चविष्ट जेवणाची लज्जत काही आवरच असते चुलीवरच्या भाजी भाकरीची चव आजही आपल्याला हवी हवीशी वाटते आ... पण आता चूल तरी शिल्लक राहिली आहे का घराघरामध्ये गॅस शेगडी पोहोचली विस्तव नाही धूर नाही अशी गॅस शेगडी स्वयंपाकघरात विराजमान झाली परंतु चुलीवरच्या रुचकर जेवणाची बरोबरी गॅस शेगडीवरच्या जेवणाशी कधीच होणार नाही बदलत चाललेल्या राहणीमानामुळे न कळतपणे आपण आपल्या जिव्हाळ्याच्या अस जिव्हाळ्याच्या वाटणाऱ्या कितीतरी गोष्टी सोडून दिले आहेत हे आपल्या लक्षात येत नाही आणि आपल्या घरामधली ही चूल जी आहे ती सुद्धा आता या आधुनिकतेच्या नावाखाली हरवत चाललेली आहे असं कवीन इथे सांगायचं आहे पुढे कवी काय म्हणतात ते, ते आपण पाहू बोलाचालीतून निघून चालले माझ्या आईची बोली आणि इथं कवींनी जी गोष्ट सांगितलेली आहे तर ती अत्यंत महत्त्वाचे आहे आपल्या दररोजच्या बोलाचालीतून संवादातून आपल्या आईची भाषा म्हणजे आपली मातृभाषा ही निघून चालली आहे जी भाषा आपण बोलत लहानाची मोठे झालो ज्या भाषेने आपल्याला संस्कार दिले त्या भाषेऐवजी इंग्रजीसारखी परकीय भाषा आपल्याला आता जास्त जवळची वाटू लागली अन्य भाषांचा आपण आदर करायला हवा सर्वच भाषा महत्त्वाच्या आहेत परंतु जगातील सर्व देश आपल्या मातृभाषेला जे मानाचं स्थान दिलं आहे ते मात्र आपण माय मराठीला दिला आहे का मराठीतून बोलणारा गावढ आणि इंग्रजीतून बोलणारा स्मार्ट अशी समजूत आपण आता घालून घेतली आहे परंतु आपली मराठी भाषा आपण अशी सोडून देऊन चालेल का हिंदी इंग्रजी उत्तम शिका पण माय मराठीला आपण विसरता कामाने कारण ही आपल्या महाराष्ट्राची मराठी मुलखाची राजभाषा आहे म्हणजे कवी खंत व्यक्त केलेली आहे तर ते अगदी रास्त आहे आपण आपल्या बोलीतून ही जी मराठी भाषा आहे तर ती थोडी दूर करत चाललेलो आहोत वेळीच आपण सावध व्हायला पाहिजे आणि आपली ही मायबोली आपण टिकवून ठेवली पाहिजे आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपल्या मायबोलीला बोलीला विसरता कामा नये पुढे कवी असं म्हणतात सुटीत आता खेळत नाहीत मुलं विटी दांडू आणि लगोऱ्या थांबून गेलाय त्यांचा दंगा इथे लगोऱ्या म्हणजे काय त्या आपण सर्वप्रथम समजून घेऊया दगडांच्या छोट्या चकत्या एकमेकांवर रचून चेंडूने फोडण्याचा मैदानी खेळ आपल्याला इथे चित्रामध्ये हे जी लगोरी आहे तर ती लावलेली आपल्याला दिसून येते दुसरीकडे दोन मुलं जी आहेत तर विटी दांडूचा खेळ जो आहे तर तो खेळताना आपल्याला दिसत आहेत कवीना असं सांगायचं आहे की बदलत्या काळात खेळ सुद्धा बदलले गावच्या मातीतले खास मराठमुळे खेळ आता खेळले जात नाहीत विटी दांडू आणि लगोऱ्यासारखा मैदानी खेळ खेळताना मुलांचा दंगा गोंधळ आता ऐकू येत नाही कबड्डी खो खो मलखांब विट्टी दांडू लगोऱ्या या गावाकडच्या खेळांना आता कोणतंच स्थान उरलं नाही खेळातून आपण घडत असतो पण आता मुलांना हे खेळ खेड़ खेळणं दूरच त्यांना या खेळांची ओळखही उरली नाही अशी खंत कवी इथे व्यक्त करताना आपल्याला दिसतात म्हणजे बदलत्या काळामध्ये आपण आपले जुने खेळ जे आहेत तर तेही बदलत चाललो आहोत याविषयीची कळकळ कवींनी इथे व्यक्त केलेली आहे पुढे कवी काय म्हणतात ते पाहूया आट्या पाट्या आणि पिंगा परकर्या मुली खेळत नाहीत आता मात आधीचे मातीतले खेळ म्हणजे कवीनास इथे सांगायचं आहे की आट्या पाट्या जमिनीवर आडव्या उभ्या रेखा आखून खेळला जाणारा हा खेळ आहे किंवा पिंगा म्हणजे मान गोल फिरवून घुमण्याचा खेळ आता ह्या परकर्या मुली ज्या आहेत ह्या लहान मुली ज्या आहेत तर ते खेल? आता हा खेळ खेळताना आपल्याला दिसत नाहीत आता हे मातीतले खेळ कुणी खेळत नाहीत या खेळातला आनंद आताच्या मुलामुलींना घेता येत नाही कवींना वाईट वाटतं की आपल्या मातीतले हे खेळ आता हरवत चालले आहेत म्हणजे कवींनी ज्या गोष्टी इथं बदलत चाललेल्या आहेत तर त्याचा नेमका वेध घेतलेला आहे आणि आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की या गोष्टी जरी जुन्या असल्या तरी चांगल्या आहेत आपण त्या जपायला हव्यात परंतु आपण मात्र तिकडे दुर्लक्ष करतो आहोत आणि हीच खंत कवी इथे वारंवार व्यक्त करताना आपल्याला दिसत आहेत पुढे कवी असं म्हणतात की पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या बघत क्रिकेटची मॅच आणि थ्रिलर म्हणजे कवींना सांगायचं आहे की मुलं आता मैदानावरती खेळत नाहीत तर ती सदान कदा दूरदर्शनवरच्या क्रिकेटच्या मॅच तर पाहतात किंवा गुन्हेगारी विश्वातील विश्वाचं विश्वात चित्रण करणाऱ्या क्राईम थ्रिलर मालिका तरी पाहण्यामध्ये दंग असतात घरात लोळून क्रिकेटची मॅच पाहण्यात खरा आनंद असतो का तर याचं उत्तर नाही पण तरीही आपण क्रिकेट पाहतोच क्राईम थ्रिलर मालिका पाहून आजच्या पिढीवर कोणते संस्कार होणार मुलांना काय आपल्याला गुन्हेगार आहे का पण तरी सुद्धा या मालिका दूरदर्शनवरती टी व्हीवरती सर्रास चालू असतात आणि मुलं त्या मालिका पाहत असतात काळ बदलत जाणं अपरिहार्य असलं तरी आपण कोणते बदल, या बदल स्वीकारायचे याचे भान आपल्याला असले पाहिजे पण हे भान आपण विसरतो आहोत असं कवींना वाटतं म्हणजे कवींनी इथं ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत की या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं हित नाही उलट ज्या गोष्टी आपण जुन्या आहेत म्हणून सोडून दिलेल्या आहेत पण त्यातला जो आनंद आहे तर तो आपण जर घेतला तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता भासणार नाही पण आधुनिकतेच्या नावाखाली ह्या चंगळवादी वृत्तीचा आपण स्वीकार केला आणि ज्या खऱ्या गोष्टी चांगल्या आहेत की ज्या आपल्यासाठी आहेत त्या मात्र आपण सोडून दिलेल्या आहेत पुढे कवी असं म्हणतात की लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते शब्द बापुडे केवळ वारा तसे विरून जात आहेत आणि कवींना असं सांगायचं आहे की आता लिहिणारे हात सुद्धा उरलेले नाहीत शब्द केवळ हे शब्द वाऱ्यासारखे विरून जातात नाहीसे होतात म्हणजे लिहिणे वाचणे आपण आता सोडून दिलाय दर्जेदार लेखन आता होत नाही लेखन वाचनातला आनंद आपण विसरून गेला आहोत याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे चांगले लेखक चांगले कवी चांगले विचारवंत हे समाजाची गरज आहे समाजाला योग्य दिशा देण्याचं काम हे लोक करतात असे लोक निर्माण होणे आवश्यक आहे पण तसे होत नाही म्हणजे ही सुद्धा खंत कवीने व्यक्त केलेली आहे आणि मुलांना त्यांनी हा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे की मुलांनी लिहितं व्हायला पाहिजे त्यांनी वाचलं पाहिजे वाचनातून ते समृद्ध हो होतील आणि मग आपल्या समाजाला ज्या लेखकांची कवींची विचारवंतांची गरज आहे तर ते सुद्धा या लिहिण्या वाचण्यातून निर्माण होतील आणि खरं तर ही गोष्ट आवश्यक आहे पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मात्र नवी पिढी स्वीकारताना कवींनी कवींना दिसत नाही आणि त्याबद्दलची खंत कवी इथे व्यक्त करतात शेवटी कवी असं म्हणतात मी वाचवतोय माझी कविता आणि माझी आई आणि माझी बोली आणि माझी भूमी कवितेसोबत म्हणजे कवींनी जरी इथे ह्या सगळ्या हरवत चाललेल्या गोष्टी ते पाहत असले तरी सुद्धा त्यांनी मात्र स्वतः काही गोष्टी जपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपणसुद्धा ही, ही छोटीशी मेणबत्ती का होईना पण आपण प्रज्वलित करायला पाहिजे आणि अशा हजारो मेणबत्त्या प्रज्वलित होतील आणि जुन्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत तर त्या नक्की टिकून राहतील जर आपण सर्वांनी प्रयत्न केले तर आणि कवीसुद्धा असंच म्हणतात की कवीने आपली ही आ, आई असेल आपली म्हणजे इथं कवींना असं सा सांगायचं आहे का काळ कितीही बदलत चालला असला तरी मी मात्र या सर्व गोष्टी वाचवण्याचा त्यांचा बचाव करण्याचा त्यांचं रक्षण करण्याचा प्रयत्न करतो आहे माझ्या कवितेतून करतो आहे माझ्या कवितेबरोबरच माझी जन्मदात्री आई माझी मातृभाषा म्हणजे माझी बोली आणि माझी मातृभूमी या सर्व गोष्टी आधुनिक बदला प... या आधुनिक बदलापासून मी वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजेच कवींनी आपली आई बोली भूमी आपले खेळ आपला गावगाडा आपली संस्कृती जपण्याचा संदेश दिला आहे जुन्या गोष्टी टिकल्या पाहिजेत जे चांगलं आहे ते ह्या सगळ्या बदलापासून वाचलं पाहिजे असं कवींना वाटतं एकूणच काय तर ह्या कवींनी जरी त्या ठिकाणी बदल हा अपरिहार्य असला बदलत्या काळामध्ये तरीसुद्धा ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या जुन्या जरी असल्या तरी मात्र आपण त्या टिकवून ठेवायला पाहिजेत आणि जर आपण ह्या टिकवून ठेवल्या तरच एका चांगल्या समाजाची निर्मिती होऊ शकेल इकडे कवींनी लक्ष वेधलेलं आहे आणि कवींनी इथे हा जो काही संपूर्ण आढावा घेतलेला आहे बदलणाऱ्या जीवनाचा तर त्याच्यातून आपण सुद्धा काही गोष्टी म्हणजे आपली साधारणपणे आपली लेखणी असेल आपली आई असेल आपली माय मराठी असेल आपली भूमी असेल या सगळ्या गोष्टींना जपलं पाहिजे आपली संस्कृती जपली पाहिजे आपल्या गावगाड्यातल्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या आपण टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि आपण आपलं पण जे आहे, आहे मराठीपण जे आहे तर ते जपलं पाहिजे असं कवींना मनापासून वाटतं आणि तो संदेश कवींनी या कवितेतून दिलेला आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत आणि हा नक् हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल हा व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचबरोबर इतरही पुढे येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद